राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। शेतीला उच्च दर्जाचे स्थान होते, बळीराजा म्हणून शेतकऱ्यांचा गौरव केला जायचा। दुर्दैवाने आज शेतकरी उपेक्षित राहिलाय। समाजात अनेक मतं मतांतरे वाढली आहेत। इतरांचे ऐकून घ्यायला कोणाला वेळ नाही। समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांचं कौतुक करणं गरजेचं आहे। फाउंडेशनच्या माध्यमातून कामे करणाऱ्या महिला, बचत गटांसह सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान केला जात आहे। शेतकऱ्यांबद्दलची समाजातील नकारात्मक मानसिकता बदलली पाहिजे। शेतकऱ्यांना योग्य मान सन्मान मिळाला पाहिजे असं मत श्रीनिवास पाटील फाउंडेशन अध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केलंय। श्रीनिवास पाटील फाउंडेशन आणि युवा 360 आयोजित कृषी आयकॉन्स या प्रयोगशील युवा शेतकरी सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते। सारंग पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे शेतातील वेगवेगळे उपक्रम जगासमोर जावेत, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरांनी प्रेरणा घ्यावी, शेतात काम करताना जिद्द आणि चिकाटी हवी, अभ्यासपूर्ण सेंद्रिय शेती केली पाहिजे। यापुढील काळात युवा शेतकऱ्यांना श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून सदैव सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली आहे। यावेळी जिल्ह्यातील शंतनू साबळे, सौरभ साळुंके, विजय घाडगे, नितीन भोसले, भूषण जाधव, शुभम यादव, संदीप माने, अमोल धायगुडे, प्रीतम मोहिते, युवराज नांगरे, सागर डांगे, श्रीकांत पवार, नीतीराज जाधव, बापूराव चोपडे, सागर थोरात यांचा कृषी आयकॉन्स या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला। प्रास्ताविकात युवा 360 आणि कृषी आयकॉन या उपक्रमाची सविस्तर माहिती श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे समन्वयक प्रसाद नेहे यांनी दिली आहे। सूत्रसंचालन प्रवीण कोळपे, प्रज्वल फाळके यांनी केले तर आभार साक्षी इंगळे यांनी मानले। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी डॉक्टर अविनाश काशीत, सातारा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।